मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही दारू पिता का असा प्रश्न जर आपण दारू पिणाऱ्या व्यक्तींना विचारला तर वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतात. कोणी म्हणेल की मी दारू पितो परंतु मला दारूचं व्यसन नाही. कोणी म्हणेल मी फक्त बियर घेतो, मला दारूचं व्यसन नाही. कोणी म्हणेल की मी लिमिटमध्येच पितो, रोज अर्धी क्वार्टरच पितो, माझ्याकडून कुणाला दारू पिल्यानंतर त्रास होणार नाही असंच वागतो, मला दारूचं व्यसन नाही. कोणी म्हणेल मी कधीतरीच पितो, मित्रसोबत असतील किंवा काही कार्यक्रमाचं निमित्त असेल, सार्वजनिक कुठला कार्यक्रम असेल, कोणाचे लग्न असेल, त्यामध्ये पार्टी असेल, तेव्हाच फक्त मी दारू पितो, मला दारूचं व्यसन नाही. अशा प्रकारची उत्तरं आपल्याला या लोकांकडून ऐकायला मिळतात. मित्र हो, खरं पाहिलं तर जर 100 व्यक्ती दारू पित असतील तर त्यापैकी 15 ते 18 व्यक्तींना दारूचं व्यसन लागण्याची शक्यता असते. अर्थात त्यांना अल्कोहोल डिपेंडन्सी म्हणजेच मद्यपाश हा आजार होण्याची शक्यता असते. मित्र हो, हा आजार अत्यंत चिवट, कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा आहे. शिवाय वरचेवर वाढत जाणारा हा आजार आहे. आणि आपल्याकडं दुर्दैव असं आहे की या आजारानं ग्रासलेल्या व्यक्तींना कुटुंबाकडून किंवा समाजाकडून सहानुभूती अजिबात मिळत नाही. जर आपण इतर कुठल्या आजाराने ग्रासलेलो असू, दवाखान्यात ॲडमिट असू, तर बरेच नातेवाईक आपल्याला सहानुभूती दाखवतात, आपल्याला काही खायला घेऊन येतात, आपल्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतात. मात्र ह्या आजाराच्या बाबतीमध्ये असं होताना आपल्याला दिसत नाही. उलट अशा रुग्णांना कुटुंबाकडून किंवा समाजाकडून सतत दुःख, वेदना, यातना, नैतिक अधपतन, विषण्णता, एकटेपणा, अलिप्तपणा किंवा अपमानच सहन करावा लागतो. आणि परिणामी दुर्दैवानं ह्या आजाराचा शेवट एकतर वेडेपणा किंवा अकाली मृत्यू न होतो. म्हणून आपल्याला ह्या आजाराच्या बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला दारूचं व्यसन लागलंय का नाही, आपल्याला मद्यपाश हा आजार झालाय का नाही, आपण दारूच्या आहारी गेलोयत की नाही हे ओळखायचं कसं, आणि ते ओळखणं खूप गरजेचं आहे. जसं बाकीच्या आजारामध्ये आपल्याला त्या आजाराचं निदान करावं लागतं, म्हणजे तो आजार कुठला आहे हे ओळखावं लागतं, आणि तो आजार ओळखल्यानंतर मग आपण त्याला उपचार सुरू करतो. इथंसुद्धा अगदी तसंच आहे. आपल्याला मद्यपाश अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सी हा आजार झालाय का नाही हे आपले अगोदर ओळखावं लागेल, आणि ओळखल्यानंतर त्या आजारावर आपल्याला योग्य उपचार सुरू करता येऊ शकतात. मात्र सगळ्यात पहिल्यांदा हा आजार ओळखणं हे अत्यंत गरजेचं असतं. फक्त ओळखणं नाही तर आपल्याला असा आजार झालाय याची जाणीव त्या रुग्णाला होणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याचदा हे रुग्ण आपल्याला दारूचं व्यसन लागलंय किंवा आपण दारूच्या आहारी गेलोयत हे मान्य करायला तयारच नसतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला किंवा आपल्या कुठल्या नातेवाईकांना हा मद्यपाशाचा अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सीचा आजार झालाय का नाही हे ओळखण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्या व्यक्तीला विचारायची, किंवा तुम्ही स्वतः जर व्यसनाधीन असाल तर या प्रश्नाची उत्तरं तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे स्वतःला द्या. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी येत असतील तर याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा तुमच्या नातेवाईकाच्या मदतीनं पुन्हा एकदा द्या. तर पाहूयात आपल्याला मद्यपाश अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सी हा आजार झालाय का नाही हे कसं ओळखायचं आणि ते प्रश्न कुठले आहेत. प्रश्न पहिला, दारू पिण्यामुळं तुमच्या कामाचा वेळ हळूहळू कमी होत चाललाय का? म्हणजे तुम्ही जर अगोदर दररोज 8 तास काम करत असाल तर ते आता 4 किंवा 5 तासावरच आलंय का? प्रश्न दुसरा, दारू पिल्यामुळं तुमचं कौटुंबिक जीवन दुःखी बनत चाललंय का? म्हणजे तुमच्या कुटुंबात सतत दुःख, काळजी किंवा चिंतेचं वातावरण असतं का? प्रश्न तिसरा, इतर लोकांमध्ये मिसळू शकत नाही म्हणून तुम्ही दारू पिता का? प्रश्न चौथा, दारू पिल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो का? किंवा आपण उगीचच दारू पिलो, आता आपल्या घरच्या लोकांना काय वाटेल, किंवा आपण दारू प्यायला नको होती असं तुम्हाला वाटतं का? प्रश्न पाचवा, दारू पिण्याचा दुष्परिणाम तुमच्या सामाजिक स्थानावर होत आहे का?
म्हणजे समाजामध्ये तुम्हाला दारू सुरू करण्याच्या अगोदर किंवा दारू पिण्याच्या अगोदर जे स्थान होतं तेच स्थान अजूनही आहे का समाजातले लोक तुम्हाला बहुतांशी वेळेला टाळायचा प्रयत्न करतात? प्रश्न 6, दारू पिल्यामुळं तुम्ही कधी आर्थिक अडचणीमध्ये आलात का? प्रश्न 7, दारू पिताना तुम्ही कमी दर्जांच्या लोकांची संगत करता का? म्हणजे जे लोक शिव्या देतात, भांडणं करतात, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, जे अत्यंत अविवेकी आणि विध्वंसक वागतात, अशा लोकांच्या संपर्कात तुम्ही येता का? किंवा किळस आणणाऱ्या वातावरणात तुम्ही जाता का? प्रश्न 8, दारू पिण्यामुळं आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललंय का? म्हणजे मुलं शाळा शिकतायत का? घरामध्ये काही कमी जास्त आहे का नाही हे तुम्ही बघताय का? अशा प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडं तुमचं दुर्लक्ष होत आहे का? प्रश्न 9, दारू प्यायला सुरुवात केल्यापासून तुमच्या महत्त्वाकांक्षा कमी झाल्या आहेत का? म्हणजे आपण आयुष्यामध्ये ही गोष्ट करावी, आपल्याला अजून हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्या आयुष्यामध्ये अजून हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे, अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षा तुमच्या कमी झाल्यात का? प्रश्न 10, रोज नेहमी एखाद्या ठराविक वेळेलाच तुम्हाला दारू प्यायची तीव्र इच्छा होते का? प्रश्न 11, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लगेच दारू प्यायची गरज भासते का? प्रश्न 12, दारू पिल्याशिवाय तुम्हाला झोप लागणं अवघड जाते का? प्रश्न 13, दारू प्यायला लागल्यापासून तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का? म्हणजे अगोदर तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकत होता, कुठलंही काम अत्यंत चांगलं करू शकत होता, न थकता करू शकत होतात, पण दारू पिल्यामुळं तुमच्या या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कमतरता निर्माण झाली आहे का? प्रश्न 14, दारू पिल्यामुळं तुमच्या नोकरी किंवा धंद्यावरती काही अनिष्ट परिणाम झाला आहे का? म्हणजे तुमची नोकरी गेली आहे का? नोकरीवरून तुम्हाला काढून टाकलं आहे का? किंवा तुम्ही जर कुठला व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय कुठंतरी तोट्यामध्ये आला आहे का? त्याच्यामध्ये सतत अडचणी येत आहेत का? प्रश्न 15, चिंता, काळजी, भीती किंवा इतर त्रासापासून सुटका होण्यासाठी तुम्ही दारू पिता का? प्रश्न 16, तुम्ही एकट्यानेच बसून दारू पिता का? प्रश्न 17, दारू पिण्यामुळं तुमची स्मरणशक्ती कधी कधी पूर्णपणे नाहीशी झाली आहे का? प्रश्न 18, दारूच्या दुष्परिणामांसाठी, दारू पिण्यामुळं झालेल्या त्रासासाठी तुम्हाला वैद्यकीय औषधोपचार करून घ्यावे लागले आहेत का? प्रश्न 19, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही दारू पिता का? दारू पिल्यानंतरच तुम्हाला आत्मविश्वास येतो, दारू पिल्यानंतरच तुम्हाला धाडस येतं, धैर्य येतं, कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं तुम्ही करू शकता असं आहे का? आणि प्रश्न 20, दारू पिल्यामुळं दवाखान्यात किंवा मानसोपचार केंद्रात उपचार करून घेण्याची पाळी तुमच्यावर कधी आली आहे का? मित्र हो, वरीलपैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही मद्यासक्त होण्याची शक्यता जास्त आहे, ही धोक्याची सूचना लक्षात घ्या. वरीलपैकी 2 प्रश्नांची उत्तरं जर होकारार्थी असतील तर तुम्हाला मद्यपाश अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सी हा आजार जडला असण्याची शक्यता आहे. आणि वरीलपैकी 3 किंवा 3 जास्त प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर तुम्ही 100% मद्यासक्त झालात आणि तुम्हाला मद्यपाश अर्थात अल्कोहोल डिपेंडन्सी हा आजार झाला आहे. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना दारूचं व्यसन लागले का नाही, मद्यपाश हा आजार जडलाय का नाही हे ओळखण्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.